वीज दर सवलत रद्द करून महावितरणनं वीज बिलं पाठवल्याच्या निषेधार्थ आज इचलकरंजीतील सर्वपक्षीय यंत्रमाग धारकांनी महावितरण कार्यालयावर धडक मारली. त्यावेळी पोलीस बंदोबस्त झुगारून महावितरणच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नही झाला. आंदोलकांनी वीज बिलांची होळी करत सरकार आणि महावितरण विरोधात शंखध्वनी करून निषेधाच्या घोषणा दिल्या. पुढील 10 दिवसात सवलतीनुसार सुधारित वीज बिलं आली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून वस्त्रोद्योग व्यवसायाला राज्य शासन वीज दरात सवलत देतंय, मात्र आता महावितरणनं अचानक वीज दर सवलत बंद केली आहे. सवलत रद्द झाल्यानं वस्त्रोद्योगाच्या नुकसानीत भर पडणार आहे. त्यामुळे वीज दर सवलतीविरोधात विविध राजकीय पक्ष संघटना आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. आज इचलकरंजीतील यंत्रमागधारक शिवतीर्थवर जमले. संतप्त यंत्रमागधारकांनी सरकार आणि महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी आणि शंखध्वनी करत वीज बिलांची होळी केली. त्यानंतर हा मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकला. पोलीस बंदोबस्त झुगारून आंदोलकांनी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. महावितरणच्या एकाधिकारशाहीचा दीपक राशींकर, चंद्रकांत पाटील, रवी गोंदकर, मोहन मालवणकर, धर्मराज जाधव यांनी निषेध केला. सरकार आणि महावितरण एकमेकांकडे बोटं दाखवत आहेत. वीज दर सवलत कोणामुळे रद्द झाली हे स्पष्ट करून 10 दिवसात सवलतीप्रमाणे सुधारित वीज बिलं द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला. 200 बोरा 12 कोटी जर तुम्ही जर एमएससी बिला फिला म्हणताय आणि एमएससी आमचं बिल कमी करत नाही म्हणताय, तर हे काय चाललंय? हे सरकार काय चाललंय? हे काय करायलंय सरकार? येत्या 10 दिवसामध्ये जर बिलं व्यवस्थित नाही आली तर आपल्याला सर्वात मोठा लढा इचलकरंजी बंद करून, कारण आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. जर 10 ते 12 दिवसामध्ये जर बिलं व्यवस्थित करून दिली नाही तर आम्ही यंत्रमाग धारक, आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. हे जर तुम्ही लाईट बिल जुन्या सुधारीकरण केलं नाही आहे तर परत एकदा तुमची एमएसपी खळपट्या केल्याशिवाय राहणार नाही. हात सोडून माणसं स्टाईल जर दाखवून रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला सळकी पळ केल्याशिवाय सोडणार नाही आहे. आंदोलकांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला संघटितपणे विरोध करण्याचा इशारा दिला. आंदोलनामध्ये वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, पुंडलिकराव जाधव, विश्वनाथ मेटे, रावसाहेब तिप्पे, प्रीतम बोरा, सुनील पुजारी यांच्यासह यंत्रमागधारक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.